नमस्कार, मी रोशनी परब। मालवण कट्टा या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे भरली भेंडी। तर चला सुरू करूया कृतीपासून। ही बघा, ही भेंडी आपण पुसून घेतली आहे। आता ही आपण अशी कट लावून घ्यायची आहे। छोटी छोटीच भेंडी घ्यायची भरण्यासाठी। दोन्ही साईडने कट करून घ्यायची आहे। आणि भेंडी आहे ना, अशी मधी उभी चीर द्यायची भेंडीला। हे बघा, पूर्ण नाही असं अर्ध भरण्यासाठी एवढीच अशी चीर द्यायची आहे। आणि खराब भेंडी असतील तरी पण बघा, ह्याच्यामध्ये ही अशी आपण उभी चीर लावून घेणार आहे। हे बघा, परत एकदा दाखवते मी तुम्हाला, वरच्यावरच चीर लावून घ्यायची आहे। बघा, हे बघा, हे भरण्यासाठी आपण एवढी चीर लावून घेतली आहे। बघा, अशा प्रकारे आपण सगळी भेंडी कट करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे आपण सगळी भेंडी आहेत ना कट करून घेतली आहेत। आता ती आपण भरून घेणार आहोत। हे बघा, ओला नारळ मी खोवून घेतला आहे एक वाटी। थोडीशी कोथिंबीर घेतली होती, ती बारीक कट केली आहे। आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत। हा मसाला आपला इथे टाकून घेतला आहे मी। एक चमचा मालवणी मसाला घेतला आहे। आता त्यात चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत। हे बघा, हे अर्धा चमचा मी मीठ टाकणार आहे। ही कोथिंबीर आपली, आणि लिंबूचा रस आहे ना आपल्याला, तो पण पिळून घ्यायचा आहे। आता हे सगळं आहे ना आपण एकजीव करून घेणार आहोत। असा हा मसाला सगळा एकजीव करून घ्यायचा आहे। असं खोबरं जास्त झालं तरी काय घाबरू नका, कारण ते खोबरं पण आपण फ्राय करून खाऊ शकतो। हा बघा, मसाला आपला मिक्स करून झाला आहे। आता ही भेंडी आपण उभी चिरलेली होती ना, ती आपण याच्यामध्ये मसाला आता भरून घेणार आहोत। भेंडी कट झाली ना तरी काही घाबरू नका, तसाच मसाला पण दाबून भरू शकतो आपण। अशा प्रकारे आपण हा भेंडीमध्ये मसाला भरून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण सगळी भेंडी भरून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे आपण सगळी भेंडी भरून घेतली आहे। ती आता आपण तळून घेणार आहोत। हे बघा, आपण तवा ठेवला आहे, त्यावर आता आपण 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत। आपलं तेल तापू द्या थोडं। हे बघा, तेल थोडंसं गरम करून घेतलं आहे। आता आपण त्यामध्ये ही भरलेली भेंडी आहेत ना ती सोडणार आहोत। अशा प्रकारे आपण सगळी भेंडी सोडून घेतली आहे। ही थोडीशी खालून लाल रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायची आहे। ही बघा, 2-3 मिनिटात आपण हे चांगली खरपूस भाजून घेतली आहे। आपण ती आता पलटी करून घेणार आहोत। गॅस थोडासा बारीक करायचा आहे। भेंडीची दुसरी बाजू देखील फास्ट गॅसवरती आपण खरपूस भाजून घेणार आहोत। भेंडी खरपूस भाजून घेईपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या। भरलेली भेंडी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 10-15 मी भेंडी घेतली आहे। ओला नारळ घेतला आहे एक वाटी। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। एक चमचा मी मालवणी मसाला घेतला आहे। आणि अर्ध लिंबू घेतला आहे। ही बघा, आता आपली दुसरी बाजू पण खरपूस भाजून घेतली आहे। ती आता आपण पलटी करून घेणार आहोत। हे बघा, अलगद पलटी करायची आहे भेंडी ही। ही आता चांगली आपली खरपूस भेंडी भाजून झाली आहे। आणि हा बघा, हा मसाला जो आपण भरलेला ना तो उरला आहे, तो पण आपण आता ह्यामध्ये खरपूस भाजून घेणार आहोत। चवीला एकदम हे टेस्टी लागतं। हे पण आता आपण गॅस जरा फास्ट करायचं आणि हे पण चांगलं भाजून घ्यायचं।
त्याच तेलात थोडंसं भाजून घ्यायचं। हे बघा भाजलेली भेंडी आपली खाण्यासाठी तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। तुम्हाला कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील ते कमेंट करा। अजून चविष्ट रेसिपीसाठी सबस्क्राईब करा। जर तुम्हाला अजून बेस्ट रेसिपी पाहायची असतील तर तुमच्या स्क्रीनवरती येणाऱ्या व्हिडिओजवरती क्लिक